नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोई पुढे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपण जर माझ्या या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर नक्की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। आपणास आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा हे विसरू नका। तर चला मग आपण आपला व्हिडिओ जो आहे, जो मी तुमच्यासाठी पाठ घेऊन आलो आहे, त्याकडे वळूया। आता मी मुख्य स्क्रीन कडे वळतो आहे। आजच्या पाठाचं नाव आहे इंग्रजी कसे शिकायचे। मराठी माणसाला इंग्रजी येत नाही, विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही, इंग्रजीचा भाऊ करतात, तर इंग्रजी कशी शिकायची। इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे अनेक ट्रेनिंग आहेत तरी इंग्रजी शिकता येत नाही। आणि म्हणूनच आपल्याला जर तुम्हाला इंग्रजी लिहिण्यात अडचण येत असेल किंवा तुम्हाला इंग्रजी पूर्णपणे शिकता येत नसेल तर कस काय शिकायचे, मग हा व्हिडिओ पहा। येत नसेल, लिहिता येत नसेल, बोलता येत नसेल म्हणजे LSRWT ज्याला म्हणतो ते येत नसेल। तर टॉपिक आहे इंग्रजी कसे शिकवायचे, हाऊ टू लर्न इंग्लिश इन मराठी। मराठीतून इंग्रजी कशी शिकायची म्हणजे मराठी मातृभाषेतून मी तुम्हाला हे सांगत आहे इंग्रजी कशी शिकावी। तुम्ही कधी विचार केला की आपली मातृभाषा कशी शिकलात? आपण जन्माला आलो, तुम्ही ही भाषा शिकलात हे तुम्ही कधी विचार केला आहे का? कशी शिकला? हे शिकण्यासाठी तुम्ही कोणता अभ्यासक्रम घेतला का? ट्युशन लावलं का? माझ्या प्रश्नाचे उत्तर आवश्यक देणं आहे? नाही, तुम्ही हे स्वतः शिकलात तेही कोणत्याही कोर्स शिवाय, म्हणजे कोणत्याही ट्युशनला न जाता तुम्ही तुमची मातृभाषा शिकलात। याचे कारण असे की तुमच्या आजूबाजूचे लोक या भाषेत बोलायचे आणि बोलणे ऐकून तुम्ही ते बोलणे शिकले। म्हणजे आपल्या भोवती जे लोक होते, जी भाषा बोलत होते, त्यांचे शब्द ऐकले। वास्तविक ही भाषा कोणती शिकायची प्रक्रिया आहे, जगातील कोणतीही भाषा शिकायची प्रक्रिया आहे। तुम्ही ज्या प्रदेशात जन्मले असेल, जेथील मातृभाषेत जन्मले असेल, तेथील शब्द तुमच्या कानावर पडतात, ते ऐकतात, ऐकल्यानंतर तुम्ही इंग्रजी किंवा कोणती भाषा शिकतो। म्हणून आपण आवाजाच्या मदतीने किंवा व्याकरणाची चिंता न करता ऐकून बोलायला शिकतो। जो कोणत्याही शाळेत न गेलेला अंगठे बहादूर आहे त्यांना मराठी बोलता येते, मग त्याने कोणती व्याकरण शिकलंय? त्याला माहित आहे का समास म्हणजे काय, संधी म्हणजे काय, अलंकार म्हणजे काय? माहित नाही, तरी तो भाषा बोलतो। जेव्हा एखादं मूल जन्माला शिकते तेव्हा त्यांचा मेंदू देखील पूर्णपणे विकसित नसतो। नाही, मूल जन्माला आलं भाषा शिकताना परफेक्ट मेंदू ची पूर्ण वाढ विकसित झालेली नसते, तो पुन्हा पुन्हा तीच भाषा ऐकून शिकतो। म्हणजे ऐकणे, लर्न म्हणजे काय? तर शिकणे, तर ते कसं शिकायचं? LSRWT या तत्वाने। म्हणून तीच भाषा तो शिकतो। तो पाहतो की ज्या स्त्रीला त्याची सर्वात काळजी आहे, जेव्हा तो रडतो तेव्हा ती गप्प करते, त्याला खायला देते। आपल्या आईलाही माहित आहे तो रडायला लागला की त्याला खायला द्यावं लागतं, तिला आई म्हणते। मग त्याचा मेंदू त्याला संकेत देतो, तो आई हा शब्द शिकतो। म्हणजे मेंदू मधून सुरुवातीला ही प्रक्रिया सुरुवात होते आणि तो रडायला लागतो, त्याला भूक लागते, त्यावेळेस तो आईकडच्या कडे जातो आणि मेंदू ही प्रक्रिया पूर्ण करतो आणि तो शब्द मेंदूला संकेत देतो आणि तो शब्द शिकतो आई।
ज्यावेळी मुलाचा उच्चार पूर्णपणे विकसित नसल्यामुळे तो मम्मी किंवा मामा असे बोलू शकत नाही। एक लक्षात घ्या, जेव्हा त्याला उच्चार स्पष्टपणे येत नसेल त्यावेळेस तो मा मम्मी किंवा मामा असे बोलू शकत नाही, पण मा किंवा मा सारखे शब्द काढतो, मा हा शब्द काढतो, परंतु मामा हा शब्द काढत नाही, मम्मी हा शब्द काढत नाही, कारण त्याचा मेंदू विकसित झाला नसतो। त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती विषय बघून नवीन भाषा शिकते, एखादी व्यक्ती काय करते, त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती विषय बघून नवीन भाषा शिकते, विषय पाहते कोणता विषय आहे आणि त्याप्रमाणे भाषा बघते, ज्याप्रमाणे त्याने आपली मातृभाषा शिकली। ऐकणे हे महत्वाची क्रिया आहे आणि ती क्रिया जर तुम्ही पूर्ण केली नाही, हेरिंग जर पूर्ण केलं नाही तर मात्र होत नाही। आणि म्हणूनच लक्षात घ्या, पहिली स्टेप याच्यामध्ये आहे, छोट्या छोट्या गोष्टी इंग्रजी चांगल्या बनवतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टी इंग्रजी चांगल्या बनवतात, अगदी छोटी गोष्ट असते। इंग्रजी सुधारणे कठीण नाही पण सोपे आहे, फक्त काही लहान गोष्टी तुमच्या मनात ठेवून तुम्ही कोणताही कोर्स न घेता घरी बसून इंग्रजी बोलू शकता, जाणू शकता, कोणतीही भाषा जाणू शकता। म्हणून लिसनिंग लिसन हे महत्वाचं आहे, फक्त ऐका। पहिला कॉलम मी सांगतो, जस्ट लिसन केअरफुली। कोणतीही जर तुम्हाला भाषा शिकायची असेल तर तुम्ही ऐकणे शिका, फक्त ऐकणे महत्वाचे नाही, त्यासाठी तुमच्या आजूबाजूला प्रत्येक इंग्रजी ऐकत राहा, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जो परिसर आहे त्यांची तुम्ही इंग्रजी ऐकत राहा। कोणती भाषा शिकण्यासाठी ऐकण्यासाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवा, की इतरांनाही काही करू नका। जर तुम्ही स्वतः वाचत असाल तर तुमचे दोन्ही कान बोटाने बंद करा, एक लक्षात घ्या, हे महत्वाचा मुद्दा आहे की शिकण्यासाठी प्रक्रिया अत्यंत महत्वाची, पण हे लक्षात ठेवा की ऐकताना इतर काही ऐकू नका। जर तुम्ही स्वतः वाचत असाल तर तुमचे दोन्ही कान बोटाने बंद करा आणि मोठ्याने वाचा। तुम्हाला वाचणं येत आहे पण बोलता येत नाही, मग आपल्या कानामध्ये थोडे बोट ठेवायचं आणि मोठ्याने बोलायचं, हे करून पहा, तुम्हाला समजेल की ही पद्धत खूप छान प्रकारे काम करते। आणि म्हणून पहा, मुले अभ्यास करताना मनातल्या मनात अभ्यास कधीच करत नाही, ते मोठ्याने बोलून करतात, कारण त्यांच्या बोलण्याचा आवाज त्यांच्याच कानाला पडतो आणि तोच आवाज त्यांच्या कानावर पडला म्हणजे तीच भाषा तो शिकतो, हे सांगणं महत्वाचं आहे। आपण ऐकत असताना संपूर्ण वाक्य समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, त्याचा अर्थ पाहू नका, या वाक्यात काय आहे किंवा जे सांगितलं जात आहे ते लक्षात ठेवा फक्त। याला एरोप्लेन म्हणतात, एरोप्लेन म्हणायचं, बाकी त्याचा अर्थ समजू नका। ते आकाशात उडतं, माणसं घेऊन जातं, एका ठिकाणी उतरतं, देशातून निघतं, परदेशात जातं, हा विचार करू नका। म्हणून फक्त इंग्रजी कानावर ऐकू द्या, कानावर सतत आदळत राहू द्या, मूल ऐकते तशी प्रक्रिया केली पाहिजे, मूल ऐकत तीच प्रक्रिया केली पाहिजे, तो जे ऐकेल ती प्रक्रिया त्यानं केली पाहिजे आणि ते करणं महत्वाचे आहे। आणि म्हणूनच आपली आई आपल्या मुलाला जवळ बसून बाबा, काका म्हण, मामा म्हण, मावशी म्हण, अशा शब्दापासून सुरुवात करतं, म्हणजे अ पासून सुरुवात होते आणि मग आपण शेवटी ज्यावेळेस भाषा आली त्यावेळेस थांबतो। पहिला शब्द जर कोणता आय पडत असेल कानावर तर आ, अ आ आणि आई, म्हणजे वाक्यरचना कधी लक्ष देत नाही, वाक्यरचना कशी झाली ते पाहू नका। मी आंबा खातो, मी आंब्याला खाल्लं, मी खाणार, असं तुम्ही विचार करू नका। वाक्य रचना चुकली तरी चालेल, परंतु शब्द कानावर पडणे हे आवश्यक आहे।
फक्त भाषेचे उच्चार ऐकत राहा आणि आपण हेच करतोय, उच्चार ऐकतच नाही. शिक्षक वर्गात शिकवतात, आपलं लक्ष कुठेतरी असतं, आपण ऐकत नाही आणि न ऐकल्यामुळे एकाच वर्गामध्ये 50 विद्यार्थी असतात. काहीला 100% गुण पडतात, काहीला 50% पडतात, काही 25% पडतात, काहीला 20% पडते. का? तुमची मेंदू सारखाच आहे, प्रत्येकाचा जन्मता मेंदू सारखाच असतो. तो तुम्ही कसा विकसित करता आणि त्याचा वापर कसा करता त्यावर भाषा शिकली जाते. आणि म्हणूनच एखाद्या शेतामध्ये आपण सोयाबीन पेरलं, गहू पेरला, तर सारख्याच ठिकाणी सारख्याच झाडाला सारखेच फळ येईल असं नाही. म्हणूनच असं लक्षात घ्या, मेंदू त्यानंतरचे काम पुढे करतो. सुरुवातीला तुम्ही ऐकण्याची प्रक्रिया केल्यानंतर ऐकून 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 पाठ होतो. चित्रपटाचे गीतं कुठेही लिहिलेले नाहीत, फक्त एक चित्रपट तुम्ही जाऊन पाहता, दुसऱ्यांदा पाहतात, तिसऱ्यांदा पाहतात आणि अगदी गाणे म्हणायला सुरुवात होते. मग ते कोणत्याही याचे असो, सैराटचे असो की कोणतेही असो. का? तर ऐकलं गाणं आणि ऐकल्यानंतर ते कानाच्या पडद्यावर आदळत. कानाचा पडदा हा मेंदूला आदेश देतो, मेंदू शिकतो आणि मग तोंडाला आदेश मिळतो आणि तोंड बोलायला लागतं. बोलल्यानंतर हळूहळू डोळे कडे पाहण्यात जातात, डोळे लग पाहतात त्या अक्षराला आणि मग हळूहळू वाचण्याला शिकतो. वाचता वाचता हळूहळू हळू येत आहे. आणि म्हणूनच आपण लक्षात घ्या की सर्वप्रथम तुम्ही शिकत असलेली भाषा ऐका, लिस्निंग करा. जर तुम्ही भाषा ऐकली नसेल तर लिस्निंग करा. तुम्ही इंग्रजी येत नसेल तर दररोज इंग्रजीच्या बातम्या ऐका, ऐकल्याच पाहिजे. ऐकत नाही, चित्रपटाचे गीत इंग्रजी ऐकत नाही, कोणी जर इंग्रजी भाषण देत असलं तर ऐकत नाही. तुम्ही समजण्याच्या विचारात पडू देऊ नका. सुरुवातीला विद्यार्थी मॅट्रिक मधून मराठी मीडियम मधून पास होतो आणि सायन्स मीडियम मध्ये गेल्यानंतर इंग्रजी शिकवल्या जाते. पहिल्या एक महिनाभर त्याला काहीच येत नाही का? पण ज्यावेळी शिक्षकांचे वारंवार लेक्चरर होताना ऐकत राहतात त्यावेळेस तो हळूहळू, मग ते बॉटनी असो, झुऑलॉजी असो, मॅथमॅटिक असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, या सर्व विषयात तो ट्रेन होतो. का? प्रथम त्याला कानावर त्याचे शब्द आदळल्या जातात, याला बायोलॉजी म्हणतात, बायोलॉजी मध्ये अमीबा म्हणतात. का? मग त्याचे ते लक्षात येते शब्द आणि शब्द लक्षात आले की भाषा तो शिकतो. म्हणून तुम्हाला जी भाषा माहीत नसेल पण ज्या पद्धतीने तो बोलत आहे, तो कशाबद्दल बोलत आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. अंदाज घ्या नेमका तो कोणत्या गोष्टीवर बोलत असेल. मी एखाद्या चित्राकडे पाहत असेल आणि त्या चित्राकडे पाहून म्हणत असेल, दिस पिक्चर इज व्हेरी ब्युटिफुल, हाऊ ब्युटिफुल द पिक्चर इज, असं मग असा अर्थ जाणार. म्हणजे सर्वप्रथम ती भाषा शिकली जाते, ऐकणे म्हणजे ती भाषा शिकली जाते. जर ऐकणं आलं नाही, आपल्याजवळ पाठ कमी आहे, वेळ कमी आहे, नाहीतर गुजरात राज्यामध्ये कोल्यांना नी मुले पळून नेऊन कोल्याची भाषा मुलांना शिकवली. उदाहरण आहे ते, तुमची आता वेळ नाही आपल्याला सांगायला ते. आणि म्हणून ती कशी बोलली जाते ऐका. तुम्ही जी भाषा ऐकणार ती शिकणार. जणू शिक्षक आपल्या शाळेत इंग्रजी वाचवायला शिकवत आहे, पण त्यांचे ऐकले पाहिजे. एक विद्यार्थी वाचतो, शिक्षक वाचण्यास सांगतात, मी वाचण्यास सांगतो, तो वाचतो आणि तोच ऐकतो, बाकीचे इकडं तिकडं टवाळक्या करतात का ऐकतात. हे महत्वाचे, जे टवाळक्या करतात त्यांना कमी गुण पडतात. जे अति सिन्शियर आहे, अतिशय उत्कृष्टपणे ऐकतात, ती भाषा आपण शिकतो. म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये काही ऐकू शकता, जसे इंग्लिश गाणे ऐका, इंग्लिश मूवी पहा, इंग्लिश भाषण ऐका, इंग्लिश कथा ऐका. हे ऐका तुम्ही, इंग्लिश गाणे ऐका. आता पहिल्या वर्गाचा मुलगा इंग्लिश मध्ये गाणं म्हणतो, पुशी पुशी लिटिल कॅट, अनेक प्रकारे म्हणतो, अनेक गाणे
eating mummy, eating wing, असं अटैंग वाक्य म्हणतात. eating sugar ज्या कवितेमध्ये म्हटलंय ती कविता. मूवी चित्रपट, चित्रपट तुम्ही इंग्रजी पाहिला त्यांचा अर्थ तुम्हाला 100% कळतो, इंग्रजी कळत नाही का, तो चित्राचा अंदाज घेता तुम्ही. भाषण म्हणजे वक्ता जो बोलतो आहे, स्पीकर जो बोलतो आहे, भाषण देणारा बोलतो आहे, त्याच्या तोंडातून येणारे शब्द तुमच्या कानापर्यंत पडल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की काहीतरी हा महत्वाचा सांगतो आणि तो सांगितल्यानंतर मेंदू त्याचा विचार करतो. इंग्लिश कथा ऐका, अनेक इंग्लिश कथा आहेत ऐका. भाषांतर करू नका, ही घोडचूक करतो आपण. डोंट ट्रान्सलेट, कोणत्याही भाषेचं भाषांतर करायची गरज नाही, हा एक मुद्दा आहे लक्षात घ्या. आणि तुम्ही भाषांतराच्या पाठीमागे लागता, भाषांतर अजिबात करू नका. तुमच्या मनाला ही बिंडो गोष्ट करण्याची थांबवा. तुमच्या मनामध्ये ही गोष्ट बिंडोपणाची आहे, ही थांबली पाहिजे. आणि दुसरी भाषा शिकण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या भाषेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. म्हणून एक भाषा शिकली, दुसरी भाषा शिकण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या भाषेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर तुम्ही स्वतः भाषांतर जर करत असाल तर काय फायदा आहे त्याचा. तुम्ही एक भाषा शिकली, दुसऱ्याचं भाषांतर केलं, भाषांतर करायचं नाही, ती दुसऱ्यांदा शिकायची आपल्याला. त्यामुळे फक्त इंग्रजी समजण्याचीच, इंग्रजी भाषेवर अवलंबून राहण्याची गरज नाही. जर तुम्ही भाषांतर नाही केलं तर तुम्हाला इंग्रजीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. फक्त इंग्रजी समजण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही इंग्रजी कराल तर जास्त कन्फ्यूज व्हाल. जर भाषांतर केलं तर कन्फ्यूज होणार, कारण इंग्रजी मध्ये मराठीमध्ये जशाच तसे शब्द येत नाही. उदाहरणार्थ ब्युटी बट म्हणजे बट म्हणतो, स्पेलिंग तशाच प्रकारचे ब्युटी पुट होत, पटकवून होत नाही. इंग्लिश इज नॉट परफेक्ट लँग्वेज. आणि म्हणूनच लक्षात घ्या, लहान लहान वाक्य बोला, ऐकून. पुढची पायरी तुम्ही एक लक्षात घ्या, भाषांतर करायचे, लहान लहान वाक्य ऐकायचे. आय इट ए मॅंगो, आय एम ए डॉक्टर, आय एम ए लॉयर, आय एम ए टीचर, आय एम डॅट डॅट डॅस. एक 100 वाक्य तयार करताय त्याला आय एम लिहायचं आणि डॅट डॅस करायचं, आणि एक एक शब्द टाकायचा, 100 वाक्य तयार होईल. आणि म्हणूनच आता पुढची पायरी म्हणजे कमीत कमी वाक्य बोला आणि उत्तरे देणे सुरू करा. वाक्य बोलायला सुरुवात करायचं. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज लक्ष्मण. जे आहे ते लक्षात ठेवा. ही प्रक्रिया तशीच केली जशी मूल नवीन भाषा शिकताना प्रतिसाद देते. हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल. इंग्रजीमध्ये जर तुम्ही हळूहळू लहान लहान वाक्य तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावून बसलेले आणि तुम्ही इंग्रजी अवघड आणि कठीण म्हणून भाऊ करून बसले आणि त्यामुळे तुम्हाला ती इंग्रजी येत नाही आणि म्हणून ती इंग्रजी येणे आवश्यक आहे. तुम्ही इंटरनेटवर लहान लहान इंग्रजी वाक्य सर्च करा. गुगल ट्रान्सलेट टूल वापरून देखील अर्थ जाणून घेऊ शकता. काही स्टेप मुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही गुगलवर जा, सर्च करा, पहा. अशा प्रकारे सराव केल्यास तुम्हाला इंग्रजी बोलता येईल. घाबरू नका, डोंट बी अफ्रेड टू स्पीक. तुम्ही घाबरता, मी बोललो तर चुकेल का, शिक्षक शिक्षा करतील का. चुकतच असतो माणूस, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. या टप्प्यावर तुम्ही आणखी एक गृहीत धरा. जसे समजा परदेशी लोक आपल्या देशात येतात, ते जसे व्याकरणाकडे लक्ष देत नाहीत, तेव्हा जमेल ती मराठी आणि हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि परदेशी लोक आपल्या महाराष्ट्रात आले आणि मराठी आणि हिंदी बोलायला शिकले, कसे शिकले. गांधीजी बहुभाषिक होते का? एका माणसाला 13-13, 14-14 भाषा येतात का? आपण काही चुका करतात का? होतील ना, चूक होईल ना. बोलताना नवी भाषा शिकताना चूक होते, ते बरोबर आहे, परंतु त्यातून शिकत. त्याचप्रमाणे तुम्हाला काही चुका करण्याचा अधिकार आहे. अधिकार आहे असं समजा, अथॉरिटी. मला इंग्रजी शिकताना काही चुकीचा आधार अधिकार दिलेला आहे. तुम्ही काही चुकीचे बोलत असेल तर तुम्हाला कोणीही शिक्षा देणार नाही. तुम्ही जर त्याची भाषा चुकीची बोलला, जर तुम्ही त्यांची चुकीची बोलत असाल तर ते परदेशात कोणा
कोणी वाईट म्हणत नाही, म्हणून तुम्हाला कोणी परदेशात वाईट होऊ नये. उलट उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, फुटबॉल प्लेअर रॅन्डो, तर तुम्हाला माहितच आहे एका कार्यक्रमात त्याचा एक फॅन त्याच्याशी पोर्तुगीज या भाषेत बोलायला प्रयत्न केला, तो चुकतो आणि तेथे बोलतो, सगळे लोक त्याला हसतात. तेव्हा राणा म्हणतो की लोक हसतात का आहेत, उलट मी मुलाला प्रोत्साहित करीत आहे, तो बोलण्याचा चांगला प्रयत्न करतो आहे. म्हणजे सांगायचा अर्थ की घाबरायला नको, हसू द्या, लोक हसतील त्याचे दात दिसतील, असे मन म्हणतो आपण का. आणि म्हणून इंग्रजीमध्ये विचार करा, स्मार्ट थिंकिंग इन इंग्लिश, इंग्लिश मध्ये विचार करण्याचं तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नच करत नाहीत मग. इंग्रजी शिकण्याचा बोलण्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणजे विचार करणे, डोक्यात एक विचार आणायचा, आपली मातृभाषा आपल्या शिरांमधून इतकी चालते की कधी कधी मातृभाषेवर विचार करतो. आता मातृभाषेत विचार करण्याची वेळ आली आहे. आज मी तुम्हाला मातृभाषेतील पेन हा शब्द विचारला, पेनला तुम्हाला शब्द सापडत नाही. पेनला काय शब्द आहे मराठीत कोणी सांगू शकत नाहीत का, की आपण हळूहळू आपल्या मराठी भाषेमध्ये 90% इंग्रजीचे शब्द घरात वापरतो. लॅपटॉप, टीव्ही, माऊस, कॅमेरा अशा अनेक गोष्टी वापरतो. डेस्क, बेंच, पेन. पेनला मराठी माहितीये का शब्द काय, झिरपणे. एकालाही माहित नाही, आता हा व्हिडिओ पाहिल्यामुळे माहित होईल. आणि म्हणूनच इंग्रजी भाषा बोलायची असेल आणि करायची असेल तर प्रक्रिया चुकीची होत असेल तर इंग्रजी बोलणे सोपे व्हावे यासाठी आपल्याला विचार बदलावे लागेल. आपल्या मनात आलेले विचार बदलावे लागेल. आपण इंग्रजीला प्राधान्य दिलं पाहिजे, स्वतः भाषेचा विचार करण्याची सवय लावली पाहिजे. तुम्ही सवय लावतात. आणि तिसरी गोष्ट ही अत्यंत महत्वाची आहे की इंग्रजी व्याकरणांमुळे आलं तर भाषा येते हा भ्रम काढून टाका. व्याकरणाचा ताण देऊ नका. आम्ही जरी एक व्याकरणाचे व्हिडिओ घेत असोल, परंतु व्याकरणाचा इंग्रज 150 वर्षे आपल्या भारतात राहिले, इंग्रजीची व्याकरण शिकवत शिकवत या इंग्रजीच्या खड्ड्यात आपल्याला टाकून गेले. आणि व्याकरण महत्वाचं आहे, व्याकरण महत्वाचं आहे, व्याकरण महत्वाचं आहे. कोण कोणी सांगितले तुम्हाला व्याकरण न शिकता भाषा येत नाही? अजिबात असं, भाषा येते. शाळेत न जाणारे तुमचे वडील अनपढ होते, ते मराठी बोलतात, त्यांना कोणतं व्याकरण येतं? आपल्यासाठी जाणून घेण्याचे महत्वाचे काय, जे लोक असल इंग्लिश बोलतात ते व्याकरणात देखील चुका करतात. ज्याला 100% इंग्रजी येते, फाडफाड इंग्रजी बोलतो, पण त्याचं इंग्रजी चुकीचं असत, तो काळ पाहत नाही, तो टेन्स पाहत नाही, तो ऍक्झुलरी वर्ब पाहत नाही, तो ऍक्टिव्ह वाईज पाहत नाही, तो पॅसिव्ह वाईज पाहत नाही, तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहत नाही, तो क्लॉज पाहत नाही, इफ क्लॉज पाहत नाही, नो सुमार ध्यान पाहत नाही, काहीच पाहत नाही, फक्त बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि 10-5 शब्द बोलले ना आपल्याला ती समजली नाही का, आपल्याला असं वाटतं की त्याला फार इंग्रजी बोलता येतो. आणि त्याच्या एवढी तर होडचूक कोणीच केली नाही. आणि म्हणजेच तुम्हाला अत्यंत महत्वाचं सांगायचं, मोठं वैशिष्ट्य आणि ते अस्वस्थ न होता, न थांबता, म्हणून व्याकरणावर ताण न देता तुम्ही सतत बोलण्याची सवय लावा. व्याकरण व्याकरण येईलच की, भाषा शिकल्यानंतर येईल, पण व्याकरणानं भाषा येते ही गोष्ट नाही. लक्षात ठेवा, या चुकीमुळे एक व्यक्ती शिकते, पुढे ती चूक दुसरा करतो. जसे समजा तुम्ही आम्ही मराठीत बोलतो, यासाठी तुम्ही आधी व्याकरण शिकलात का? नाही ना. इंग्लिशलाही करा, कशाला व्याकरण शिकता? इंग्रजी शिकण्यासाठी कॅप्शन असलेली इंग्रजी व्हिडिओ पहा, मालिका पहा. पण त्यावेळेस आपल्या आपण टीव्ही बंद करून टाकतो, मराठीच्या बातम्या ऐकून ऐकतो. अहो तुम्हाला सवय पडली, सगळं सराउंडिंग हे इंग्लिशचं करा. तुम्हाला टीव्ही शो आणि चित्रपट पाहणे आवडते का? ते आवडा. मग या निवडीसाठी थोडा मध्ये बसा, थोडा वेळ काही मातृभाषेतून शो पहा, चित्रपट पाहण्याच बरोबर काही इंग्रजी चित्रपट पहा. आपण इंग्रजी उपशीर्षकासह वाचल्यास निसंशयपणे इंग्रजी चांगली आहे. त्याचे हावभाव पाहून बोलून चिमूटभर अर्धे वाक्य तरी शिका. त्यांना बाकीचे समजत नाही, त्यासाठी तो उपशीर्षक वापर.
असतात. यासाठी तुम्ही युट्यूबवर जाऊ शकता, इंग्रजी व्हिडिओ लावू शकता, त्यात कॅप्शन ऑन करू शकता आणि म्हणूनच इंग्रजी बातम्या बघा. इंग्रजी शिकायची का, तर आजपासून निर्धार करा की दररोज मी इंग्रजीच्या बातम्या ऐकेल. तुम्ही नेहमी टीव्हीवर बातम्या पाहता, पण आतापर्यंत काही काळ इंग्रजी बातम्या पाहण्याची सवय लावा. ज्या प्रकारे न्यू अँकर इंग्रजी बोलतात आणि म्हणूनच ती सर्वात मोठी आणि बोलकी भाषा आहे. आपण इंग्रजी बोलण्यात खूप फायदेशीर आहे. इंग्रजी वर्तमान पत्रातून इंग्रजी वाचन शिका. दररोज आपल्या घरी इंग्रजी वर्तमानपत्र लावावं, ते वाचावं. आपण जर तुम्ही इंग्रजी भाषेत वृत्तपत्र वाचण्यास सुरुवात केली नसेल तर आता सुरू करा. आजच आपल्या घरी व्यक्तीला विचारून इंग्रजी पेपर घेणे सुरू करा. जरी तुम्हाला वाचण्याची फारशी आवड नसली तरी लक्षात ठेवा, इंग्रजी वाक्यात इंग्रजी वृत्तपत्रात मोठा हातभार लागतो. कारण 5000 शब्द जर तुमचा शब्दकोश चांगला असेल तर 5000 शब्दात इंग्रजी बोलताय. दररोज 5-5 शब्द पाठ करायचे, तेही करत नाही. जर तुम्हाला राजकीय बातम्या वाचायच्या नसेल तर वाचू नका. वर्तमान पत्रात येणारे पूरक भरपूर वाचन असत आणि मनोरंजक बातम्या असतात ज्यामधून तुम्हाला आनंद मिळाल. तुम्हाला इंग्रजी वाचा आणि वाक्य रचना सुधारा. इंग्रजी गाण्याची जादू शिका. बहुतेक लोकांना गाणी ऐकायला आवडतात. मम्मी मम्मी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, हे लहान लहान मुलं शिकायला लागलेत. पहिल्या वर्गापासून इंग्रजी सुरू केली का? त्याचं हेच कारण होत, आपल्या फावल्या वेळात जेव्हा आपल्याला समजत नाही तेव्हा गाण्यांचा वेळ घालवा. तुम्ही एखादे गाणे समजत नसेल तर रेडिओवर लावा. रेडिओवर इंग्रजी गाणे ते ऐका. टीव्हीवर काही वाहिन्या ज्या इंग्रजी गाणे देतात त्याची लय काय आहे ते गीत पकडा. हळूहळू गा, तुम्ही लवकरच गाणे बोलू शकाल. मग ते दिवस दूर जाईल तेव्हा तुम्ही इंग्रजी गाणी शिकायला सुरुवात कराल. त्यासाठी इंटरनेट द्वारेही गाणे शिकता येईल आपणास. आणि म्हणून इंग्रजी कथा ऐका. तुम्ही लहानपणापासून इंग्रजीच्या कथा ऐकल्या पाहिजे. अनेक मोठमोठे मोठे होण्याचा अर्थ असा नाही की आपण कथा ऐकू शकत नाही. मी मोठा आहे मला इंग्रजी कशी येईल. कथा ऐकणे म्हणजे सोपं आहे. कथा ऐकणे सोपं आहे, सांगणे कठीण आहे. जो गोष्ट सांगतो ना त्याला ती कठीण असते, त्याला तिखट मीठ लावून सांगावी लागते. जर तुम्हाला काही समजत नसेल तर ते पुस्तक घेऊन बसा, काही मुलांना गोळा करा, त्या कथा त्यांना सांगा. जर एखाद्या मुलाला कथा सांगायची असेल तर त्याची कथा ऐका. म्हणजे इंग्रजी कथा ऐकल्याने तुमची वाक्य रचना सुधारेल आणि बोलण्यास मदत होईल. इंग्रजी बोलायला आत्मविश्वास आवश्यक आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास तुम्ही गमावलेला आहे तो तुम्ही कायम ठेवा. मला इंग्रजी बोलायची भीती वाटते, मी इंग्रजी बोललो तर लोक माझी थट्टा करते असे मला वाटत असेल तर मी चुकीचं बोलतो, इतर लोकही माझा न्याय करतील. या सगळा विचार करून मी स्वतःचा माझा न्यूनगंडाचा बळी ठरवतो. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर इंग्रजी शिकायची असेल तर सर्वप्रथम तुमच्यात दडलेला आत्मविश्वास तुम्ही जागृत करा, कॉन्फिडन्स जागृत करा. विचार करा की त्यावेळेस जेव्हा इतर भाषा बोलू शकतात मी का करू शकत नाही. हळूहळू इंग्रजी न बोलता पुढे जा. तुमच्या आत दडलेला आत्मविश्वास जागृत होईल. आरशासमोर सराव करा. आरशासमोर घ्या, आरशाला बोला. आरसा आपला मित्र बनवा. त्याच्यासाठी इंग्रजी बोला. बोलण्यात आरशात प्रश्न विचारा, त्याची उत्तरे द्या. पाहिले तर प्रश्न आरशासारखेच असतात. फिरवा आणि उत्तर ऐका. तुला होय, खरच होय आहे, तू करू शकतो का? होय मी करू शकतो. असे आरशा समोर प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता. आणि म्हणून निसंशयपणे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. दररोज सराव करा. आपण एक दिवस केलो की 12 महिने त्याच्याकडे उलटून पाहायच नाही.
असं होणार आहे का? बसले टीव्हीवरचे खेळ खेळत, याला इथले सबस्क्राईब मिळाले, त्याला तिथले सबस्क्राईब मिळाले, हे गाणं ऐकलं, त्यानं तो खेळा, हे पबजी खेळा, हे महत्वाचं आहे का? और त्याला लाखो लाभ मिळाले. माणसाला सराव परिपूर्ण असतो, दररोज वापरावा लागतो. साबण करताना, स्नान करताना जसं आपण साबण दररोज लावतो आणि अंग स्वच्छ करतो, तसं आपलं मन स्वच्छ करण्यासाठी इंग्रजी दररोज येण्यासाठी नेहमी तिचा सराव करा. आणि ज्यांना काही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची आहे आणि सराव त्यासाठी करणं पोहोचणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला यशाची पायरी गाठावी लागेल. आयुष्यात शॉर्टकट नसतो. तुम्ही शॉर्टकट पकडतात कॉप्या करून परीक्षेत पास होऊ, शॉर्टकट पकडतात, शॉर्टकट नाही. त्याचप्रमाणे इंग्रजी शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, केवळ दैनंदिन सराव ही आपल्याला इंग्रजी शिकतो. ते प्ले स्टोअर मध्ये जसे ऍप आहेत त्या मदतीने आपण इंग्रजी सुधारू शकतात. प्ले स्टोअर मध्ये इंग्रजी ऍप आहेत बरं, त्या ऍपमध्ये स्पोकन इंग्लिश कोर्स पेक्षा अधिक सुविधा आहेत. तुम्ही युट्यूबवर वाचलेत का, सर्व विषयाचे सर्व धडे ऑनलाईन पेक्षा चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहेत, पण आपण ते पाहिलेले नाहीत. त्याचं कारण आपल्याला इंग्रजीची भीती वाटते. म्हणून मित्र मैत्रिणी सोबत इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव करा. अनेकदा लोक तासान तास बकवास बोलून त्यांच्या मित्र मैत्रिणीचा वेळ घालतात, तुम्ही त्याच मध्ये वेळ घालण्यास सुरुवात करा. मित्र आहेत म्हणून प्रयत्न करा. जर तुम्हाला नक्की एक रामबाणीला सांगतो, जर तुम्हाला कधी इंग्रजी बोलण्याची वाटत असेल तर ग्राहक सेवा कॉलचा कॉल आल्या पूर्ण कॉल करा. पूर्णपणे मोफत आहे, तुम्हाला आनंद मिळेल. कॉल केल्यानंतर इंग्रजी भाषा निवडा. तुमचे छोटे प्रश्नाविषयी तुम्हाला हवाय तितके वेळ बोलत राहा आणि कॉल ग्राहक सेवेशी संबंधित कोणतेही खोटे बोलणे, तोंडाच्या समस्या बद्दल इंग्रजीत बोला. कोणती अडचण नसली तर ती समस्या निर्माण करा आणि इंग्रजी बोला पद्धत छान. आणि म्हणूनच यातून मित्रांनो एक निष्कर्ष निघतो आहे असा की तुम्हाला आज इंग्रजी पोस्ट कसे करायचे ही आवडली असेल तर इंग्रजी हा शिकावी कसा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पोस्ट कशी वाटली त्याबद्दल नक्कीच कॉमेंट करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.